सौंदर्याची व्याख्या जिथे सुरू होते असे जॉय अँड जॉय हेअर अँड ब्युटी केअर सलॉन. येथे ऍडव्हान्स ब्युटी सर्व्हिस म्हणजे तुमच्या सौंदर्यावर कॉम्प्लिमेंट्सचा वर्षाव. आमच्या कॅनडा कॉर्नर किंवा कॉलेज रोड येथील नवीन शाखेला भेट द्या. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पावसामुळे पडलेले खड्डे अद्याप देखील न बुजवल्यानं संताप व्यक्त केला जात असतानाच विजय ममता सिग्नल पासून अशोका मार्गाकडे जाताना वळणावरील खड्ड्यात दुचाकी आदळून दुचाकी स्वार भावेश किशोर कोठार यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ते 40 वर्षाचे होते. ते नाशिक रोड परिसरातील राज अपार्टमेंटमध्ये येथे राहण्यास होते. 22 जून रोजी ही दुर्घटना घडली. या प्रकरणी सोमवारी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. नाशिक शहरात गेल्या 2 ते 3 वर्षात यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. त्यामुळे नागरिकांना चालणं देखील कठीण झालेलं असताना अशा मार्गावरनं वाहनं चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तर अशोका मार्गाच्या शेवटच्या टोकाला विजय ममता सिग्नल आणि बोधलेनगरकडे वळताना आतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. याच ठिकाणी रात्री 10:30 वाजेच्या वेळी भावेश यांना खड्ड्याचा अंदाज आला नाही. खड्ड्यात पावसाचं पाणी साचलेलं होतं. यावेळी त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळली आणि त्यांचा तोल गेल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भावेश हे त्यांच्या दुचाकीनं तेथून जात असताना त्यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं आणि दुचाकी खड्ड्यात आदळल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तर अशोका मार्ग पोलीस चौकीपासून कल्पतरू नगरपर्यंत रस्त्यांवर नाल्याला जोडणारी भूमिगत पावसाळी गटारं टाकण्यात आल्यानं येथील रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झालेली आहे. संबंधित ठेकेदारांना गटारीचे पाणी आटोपले, मात्र रस्त्याचे डांबरीकरण करण्यात न आल्यानं रस्ता येथून खडबडीत झाला असून खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर अनेक छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक.